मगाशी मी थोडंसं आपल्याला या संदर्भामध्ये उत्तर दिलं, पण पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की माडिक काय घाबरलेले नाही आहेत. ज्या माडकांना बावड्यामध्ये फिरू देणार नाही ज्यांनी वक्तव्य केलं होतं, बावड्यातली सगळी लोकं चांगली आहेत. ज्यावेळी माधवराव माडिक साहेब बंटी पाटलांच्या घरी एकटेच गेले होते त्यावेळी बंटी पाटील घाबरले होते, ते घरातनं बाहेर आले नाहीत. आणि आम्ही घाबरलेलो नाही, आम्ही भ्यालेलो नाही, आम्ही रडणारी माणसं नाही, आम्ही लढणारी माणसं आहे. त्याच भाषेत ज्या पद्धतीनं तुम्ही वागाल त्याच पद्धतीनं आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं की वैर तुमचं आमचं असेल, इतर लोकांना ह्याच्यामध्ये घेऊ नका, काय असेल ते सभ्यतेनं जाऊ, माडिक भ्यालेले नाही आहेत, त्याच पद्धतीनं लढणार आहेत, हे विसरून जाऊ नका. माडिक साहेब एकटे आपल्या घरात आले होते, बावड्यात फिरू देणार नाही म्हटल्यावरती हे तुम्ही विसरून जाऊ नका. ज्यावेळी त्यांनी माडिक भ्याले म्हणून आरोप केले त्यावेळी मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की ह्याच माडिक साहेबांच्या विचारानं आणि विश्वासानं तुम्ही विधानसभा पहिली लढवला, जिंकून आला. त्यावेळी तुम्हाला ते सांगलीचे, येलूरचे, पंढरपूरचे दिसले नाहीत. आत्ता तुम्हाला तीन इलेक्शननंतर या दोन इलेक्शनमध्येच तुम्हाला माडिक बाहेरगावचे वाटत आहेत, माडिक साहेबांमध्ये करत आहेत. सभासदच त्यांचा कणका पाडतील, सभासदच त्यांना उत्तर देतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.